ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज येथे यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी साजरी। मिरज येथे भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे भाग्य विधाते आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले। मिरज बस स्टँड जवळील स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे पूर्णाकृती पुतळ्यास सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विरोधी पक्षनेते संजय मेंढे, श्री आनंदराव देवमाने, माजी उपमहापौर तानाजी सातपुते, शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख गणेश माळी, नगरसेवक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांच्या वतीने स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे संयोजन यशवंतरावजी चव्हाण भूषण पुरस्कार समिती मिरजचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केलं। इतिहासात यशवंतरावजी चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा दिनांक 26 नोव्हेंबर 2002 साली उभारण्यात आला। समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तसेच समितीच्या वतीने सामाजिक राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो। ऐतिहासिक मिरज शहर येथे यशवंतराव चव्हाण यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभा करून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला कायम उजळा समितीचे प्रमुख विठ्ठल पाटील देत आहेत। भारत राज्याचे भाग्य विधाते यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीदिनी निमित्त आज या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करण्यासाठी आमचे सहकारी मित्र तानाजी, सहकारी मित्र आनंदराव, सहकारी मित्र गणेश बाळी, या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्यावरती प्रेम करणारे सर्वच मिरजकर नागरिक या ठिकाणी उपस्थित आले आहोत। खऱ्या अर्थाने विठ्ठल पाटील काकाजींनी बरेच वर्षापूर्वी या ठिकाणी पुतळा उभारण्याचं ध्येय घेतलं होतं आणि ते त्यांनी या ठिकाणी पुतळा उभा करून मिरजसारख्या या स्टँडच्या लगत असलेल्या प्रमुख रस्त्यावर हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। काकाजींचा आम्ही आभारच मानतो की मिरज शहराला एक चांगल्या पद्धतीचा पुतळा या ठिकाणी त्यांनी त्यावेळेला उभा केला आणि दरवेळेला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीला असो आणि पुण्यतिथीला असो आम्ही त्यांना पुष्पहार करून त्यांचं अभिवादन त्यांना करतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही या मिरज शहरामध्ये वाटचाल चालू करीत आहोत। कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा असं न करता सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे लोक, सर्व राजकीय लोक आम्ही एकत्र येऊन त्या पुण्यतिथीचा आणि जयंती आज मिरजमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज इथं आलेले आणि विठ्ठल पाटील साहेबांनी हा पुतळ्याचं अनावरण करून जे साहेबांचे इथे मिरजमध्ये जे लोक आहेत, जे लोकप्रेमी साहेबावर करणारे यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर आणि आज ती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आता इथं आमचे मित्र संजयबापू मेंढे, आनंदाभाऊ देवमाने, गणेशभाऊ माळी आणि इथं असलेले सर्व यशवंतराव चव्हाण साहेबांचे सर्व कार्यकर्ते किंवा सर्व प्रेमी इथं आलेले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आज सर्व पक्ष काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत, इथं सर्व जातीचे आणि इथं मिरजेवर सर्व समाजाचे एकत्र येऊन जे आज या पुण्यतिथी साहेब प्रत्येक वर्षी साजरी करतात विठ्ठल पाटील साहेब आणि सर्व लोकांच्या एक आदर्श ठेवला आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे मी स्वागत करतो आणि सर्वांना मी धन्यवाद देतो। जयंती महाराज। या कार्यक्रमासाठी मिरज पंचक्रोशीतील सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं। महानकरी न्यूजसाठी मिरजहून आदी माणी।